साताऱ्यामध्ये वाळू माफियांच्या मुजोरीचा कळस पाहायला मिळालाय. फलटणचे मनसे जिल्हा उपाध्यक्षाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. युवराज शिंदे असे या जिल्हा उपाध्यक्षांचं नाव आहे. बेकायदा वाळू उपशा विरोधात तक्रार केल्यानं युवराज शिंदेचं आधी अपहरण करण्यात आलं, त्यानंतर तब्बल 12 तास शिंदेला मारहाण करण्यात आली आणि या दुर्घटनेमध्ये युवराज शिंदे जखमी झाले. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.